नमस्कार, ट्रेड वीक जाज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 28 ऑक्टोबर 2020 निफ्टी 159 पॉईंटने निगेटिव्ह दिसतंय. निफ्टी बँकमध्ये आज मोठी निगेटिव्हिटी बघायला मिळाली, 537 पॉईंटने डाऊन आहे. टॉप गेनर्समध्ये आज भारती एअरटेल, UPL, M&M, आयशर मोटर बघायला गेलं तर इथे ऑटोचे स्टॉक्स जास्त दिसतात. त्यानंतर टॉप लुजर्समध्ये आज बँकांचे स्टॉक्स आहेत, ICICI बँक, इंडसइंड बँक आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन्समध्ये मोठा फॉल आहे. बाकी अडानी पोर्ट्स, डॉक्टर रेडीज, बँक निफ्टी आणि निफ्टीज अनालायसिस करूया. निफ्टीचा डेली चार्ट आहे. डेली चार्टवर एक बिअरिश कॅन्डल बघायला मिळतं आहे. बिअरिश कॅन्डल की जे ह्या बिअरिश कॅन्डलमध्येच आहे, मोठ्या बिअरिश कॅन्डलमध्ये, म्हणजे हे कम्प्लिटली अजून रेंज मार्केटने ब्रेक केलेली नाही. जर निफ्टीचा आपण जो अंदाज काल बघितला होता, तर इथे जर आपण एक्सपेक्टेड ओपनिंग जर गॅप अप ओपनिंग झालं तर वरचा रेझिस्टन्स जवळपास 11,950 ही झोन पकडली होती आपण. तर मार्केटमध्ये सुरुवातीला ओपनिंग होऊन नंतर प्रिव्हियस क्लोजच्या खाली एक क्लोजिंग दिल्यानंतर मोठा फॉल बघायला मिळाला मार्केटमध्ये. अर्थात ही जी रिजेक्शन आली मार्केटमध्ये, त्यामध्ये पहिल्या 15 मिनिटांमध्ये ही जी रिजेक्शन आली, त्याच्यामुळे असं वाटलं होतं की कदाचित निफ्टी ह्या झोनपर्यंत येईल, निफ्टी 11,950 पर्यंत. परंतु नंतर ही जी क्लोजिंग आली, फॉल झाला निफ्टी बँकमध्ये. जो निफ्टी बँकमध्ये हा मोठा फॉल, म्हणजे निफ्टी बँक ओपनिंग झाल्यानंतर हा जो आपण रेजिस्टन्स घेतलेला होता 24,800 आसपास, त्या भागामध्ये कंटिन्युअसली रेजिस्टन्स घेऊन जेवढे सपोर्ट्स होते त्या सपोर्ट्सच्या खाली क्लोज घेत निफ्टी बँकने एक मोठा फॉल दिलेला आहे जवळपास 24,050 पर्यंत. तर इथे सपोर्ट लेवल ब्रेक केला आणि अगोदरच्या ज्या सपोर्ट लेवल आहेत त्याला रेजिस्टन्स घेऊन पुन्हा निफ्टी बँक खाली आलेला आहे. जर निफ्टी बँकचा आपण उद्याचा अंदाज बघितला तर निफ्टी बँकमध्ये आता जी क्लोजिंग आहे ती जवळपास 11,230 आसपास ही एक क्लोजिंग आहे, 24,230 आसपास ही एक क्लोजिंग आहे. तर इथून साधारण आपण एक्सपेक्ट केलं मार्केटमध्ये जर एक फ्लॅट ओपनिंग होत असेल मार्केटमध्ये, म्हणजे इथून जर का इथे जे ओपन आहे त्याच्या खाली एक 50 ते 100 पॉईंट किंवा 50 ते 100 पॉईंट वर ओपनिंग होत असेल ह्या दरम्याने फ्लॅट ओपनिंग, तर आणि त्याच्यानंतर जर बिअरिश कॅन्डल बनत असतील तर पुढची लेवल आपण एक्सपेक्ट करतो ती जवळपास परवा त्या दिवशीच्या लोची, ती जवळपास 11,23,900 पर्यंतची, म्हणजे इथून जवळपास आपण अजून एक 200-300 पॉईंटचा ड्रॉप एक्सपेक्ट करतो जर फ्लॅट ओपनिंग झाली आणि जर बिअरिश कॅन्डल बनलं तर. त्याच्यानंतर पुढची लेवल आहे ती जवळपास 23,650 पर्यंतची, म्हणजे इथून हा फॉल एक्सपेक्ट करतो इथं फ्लॅट ओपनिंग होऊन जर का बिअरिश कॅन्डल बनलं. आणि जर बुलिश कॅन्डल्स बनत असतील फ्लॅट ओपनिंग होऊन तर वरची लेवल आहे जवळपास 24,550 पर्यंत आणि त्यानंतर 24,786. त्यानंतर जर मार्केटमध्ये असं घडलं की इथून आता जी क्लोजिंग प्राईस आहे त्याच्या खाली जर का 200 पॉईंट किंवा 300 पॉईंट खाली ओपनिंग होत असेल, म्हणजे ह्या लोच्या आसपास कुठेतरी ओपनिंग होत असेल, तर आधी बघावं लागेल की कॅन्डल्स कुठल्या बनत आहेत मार्केटमध्ये. म्हणजे जर जास्त गॅपडाऊन मार्केटमध्ये असेल तर इथून जर का जर पहिल्या पाच मिनिटमध्ये जर का मार्केट बुलिश कॅन्डल्स बनवत असेल गॅपडाऊन होऊन, तर पुन्हा मार्केट प्रिव्हियस 24,200 पर्यंत मागे येऊ शकतं किंवा ह्या जो लो बनवलेला आहे आजचा निफ्टी बँकचा तिथपर्यंत येऊ शकतं, म्हणजे 24,050 पर्यंत पुन्हा येऊ शकतं जर जास्त गॅपडाऊन झाला निफ्टी बँकमध्ये. तर आणि जर 5 मिनिटाचे कॅन्डल बुलिश बनू लागल्या पहिल्या तर पुन्हा डे लो किंवा प्रिव्हियस क्लोजपर्यंत येऊ शकतं. 23,900 खाली जर का एक क्लोज मिळत असेल 15 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये तर पुढची लेवल आहे 23,650 पर्यंत, म्हणजे इथून आपण फॉल एक्सपेक्ट करतो आहे निफ्टी बँकमध्ये. त्यानंतर निफ्टीचा जर अंदाज घेतला तर निफ्टीमध्ये आजचा जो क्लोज आहे तो जवळपास 11,730 आसपास आहे. तर इथून एक फ्लॅट ओपनिंग, म्हणजे सेम जसं की आता निफ्टी बँकमध्ये बघितलं, इथून एक फ्लॅट ओपनिंग झालं आणि जर बिअरिश कॅन्डल बनली, आता इथे बघायला गेलं तर हे पुटचं प्रीमियम ते वाढलेले असतील मार्केटमध्ये, त्याच्यामुळे इथून जर का फॉल झाला तर इथे कुठेतरी एक स्टॉप येऊ शकतो मार्केटला 11,670 आसपास, किंवा ही जी आपण इथे एक चॅनल फॉर्म केलेला आहे इथे जवळपास हा एक 2 वेळा फॉलो झालेला आहे, त्याच्यामुळे ह्या भागामध्ये कुठेतरी एक स्टॉप येऊ शकतो. फ्लॅट ओपनिंग होऊन जर का खाली आलं तर इथे एक स्टॉप येऊ शकतो या भागामध्ये, एक तर चॅनलला तरी किंवा 11,660 आसपास. त्यानंतर म्हणजे इथे जर 11,660 आसपास का, कारण इथे जी लो आहे अगोदरच्या ज्या बिअरिश कॅन्डलची ती ह्या आसपास आहे, त्याच्यामुळे इथे एक सपोर्ट येऊ शकतो. त्यानंतर फ्लॅट ओपनिंग जर का बुलिश कॅन्डल्स बनू लागले प्रिव्हियस क्लोजच्या वर, तर इथपर्यंत साधारण 11,780 ते 11,800 पर्यंत निफ्टी येऊ शकतं, किंवा जर ह्याच्यावर एक क्लोजिंग येऊ लागलं तर पुढचा पार्ट असेल तो जवळपास 11,800
40 ते 11,850 पर्यंत निफ्टी पुन्हा बॅक येऊ शकतं। त्यानंतर असं घडलं मार्केटमध्ये की आजचा जो लो आहे त्या लोच्या खाली कुठेतरी एक 50 ते 100 पॉईंट ओपनिंग होत असेल, म्हणजे आजचा लो आहे 730, म्हणजे 11,650 किंवा 11,600 ह्या भागामध्ये ते कुठेतरी ओपनिंग होत असेल किंवा ह्या डे लोजपर्यंत जरी ओपनिंग झाली च्या खाली, तर मार्केटमध्ये बघावं लागेल की कुठल्या प्रकारचे कॅन्डल्स बनतायत। जर पुन्हा रिजेक्शन आलं, म्हणजे 100 ते 150 पॉईंट खाली ओपनिंग होऊन जर का पुन्हा रिजेक्शन येत असेल, बुलिश कॅन्डल्स बनत असतील, तर पुन्हा प्रिव्हियस क्लोजपर्यंत साधारण 11,730 पर्यंत येऊ शकतं। त्याच्यानंतर मग हा ड्रॉप झाला तर तो एक व्हॅलिड फॉल आपण म्हणू शकतो मार्केटमध्ये। जर लोअर लेवल बघायचा झाला, म्हणजे मार्केट जर का फॉल होणार असेल तर लोअर लेवल बघायचं झालं तर 11,610 पर्यंतची पुढची लेवल येऊ शकते आणि त्याच्यानंतर आहे 11,550। म्हणजे इथून जर का मार्केट खाली ओपन झालं आणि जर रिट्रेस झालं आणि त्याच्यानंतर जर हा फॉल आला मार्केटमध्ये तर तो एक व्हॅलिड फॉल असेल मार्केटमध्ये। त्याच्यामुळे इथून जे डाऊन मार्केट आपण जे एक्सपेक्ट करतोय ते 11,610 आणि त्याच्यानंतर 11,550 ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं। तर आज दोन्ही प्रकारचे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्स आपण पाहिलेले आहे। तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे। ट्रेड विथ जाझ आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि शेजारी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।